आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला राजकीय क्षेत्रातली ब्रेकिंग न्यूज. संजय राऊत हे पुन्हा एकदा वादात अडकलेले आहेत. विधिमंडळ नसून चोर मंडळ असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आणि हेच वक्तव्य आता त्यांना चांगलंच भोवण्याची शक्यता. राऊतांच्या वक्तव्याचे त्यानंतर विधिमंडळामध्ये पडसाद उमटले आणि वक्तव्यानंतर राऊतांनी पुन्हा एकदा सारवा सारव केल्याचं पाहायला मिळत आहे. चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे. संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं आणि राजकीय भूकंप आला. कोल्हापुरात विरोधकांचा समाचार घेताना संजय राऊतांची जीभ घसरली. विधिमंडळात बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचं मंडळ आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी हल्ला चढवला. आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही पदं आम्हाला दिली आहेत याची आठवण करून देताना त्यांनी विधिमंडळाचा अवमान केला. ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे. त्याने आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही का पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींनी दिली, की आम्ही वळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही आहोत. पदं गेली, पदं परत येतील. आमचा पक्ष महत्वाचा. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच संजय राऊतांनी कोल्हापुरात वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचे तीव्र पडसाद आज उमटले. सर्व पक्षीय नेत्यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सरळ म्हटलंय, विधिमंडळ नव्हे चोर मंडळ. जे काय कोणी चोर मंडळ म्हटलं असेल तर ते आम्हाला मान्य नाही. आपण एकमेकावर आरोप करू शकतो दादा, पण एकमेकाला चोर म्हणू शकतो, चोर मंडळ म्हणू शकतो? जरूर ते बोललेले असतील तर त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय विधिमंडळाने घेतला पाहिजे. हा अधिकारच कोणी दिला या मंडळ या माणसाला? आपण सर्व कामकाज बाजूला सरून पहिले या विषयावर निर्णय घ्यावा. राज्य सरकारनं हक्कभंग आणण्याची तयारी केल्यानं संजय राऊतांचा सूर बदलला. तसंच सत्ताधाऱ्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनीही धारेवर धरल्यानंतर संजय राऊतांना उपरती झाली. माझ्या भावना समजून घेतल्या नाहीत आणि एकतर्फी कारवाई होत असेल तर लोकशाही परंपरेला धरून नसल्याची सारवासारव करण्याची वेळ संजय राऊतांवर आली. मी स्वतः 20 वर्षापासून जास्त काळ देशातल्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य आहे. विधिमंडळ असेल, संसद असेल, या दोन्ही सभागृहाचा मी नेहमी आदर केलेला आहे. लोकशाही प्रधान देशात विधिमंडळ हे सामान्यांच्या आकांक्षांचं प्रतिबिंब उमटवणारं सभागृह आहे. मतदार त्यांचं अमूल्य असं मत देऊन लोकप्रतिनिधी निवडून पाठवतात. विधिमंडळात सामान्यांचे प्रश्न मांडले जातात, प्रश्नांवर तोडगा काढला जातो, कायदे तयार केले जातात. त्यामुळे संजय राऊत यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीनंच विधिमंडळाविषयी भाष्य करताना जरा तारतम्य बाळगणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. संजय राऊत हे पुन्हा एकदा वादात अडकलेले आहेत. विधिमंडळाला चोर मंडळ म्हणून संजय राऊतांनी नवा वाद निर्माण केलेला आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर बुधवारी विधिमंडळ अधिवेशनामध्ये एकच गदारोळ उडाला. सत्ताधाऱ्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. या वक्तव्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडून आजच हक्कभंग समिती नेमली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. 15 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे आणि या समितीमध्ये सत्ताधारी पक्षाचे 10 तर विरोधी पक्षाचे 5 सदस्य समितीत असणार असल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांना 48 तासात उत्तर द्यावं लागणार असल्याची माहिती देखील समोर येते आहे. दरम्यान अजित पवारांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचं समर्थन नसल्याचं म्हटलेलं आहे. लोकशाहीमध्ये असणाऱ्या व्यक्तीनं असं वक्तव्य करणं योग्य नसल्याचं अजित पवारांना खडसावलंय. तर राऊतांनी संपूर्ण विधिमंडळाचा अपमान केलेला असून वस्तुस्थिती काय आहे याबाबत शहानिशा करावी लागेल असंही पवार म्हणाले. कुणाला त्यांना चोर मंडळ म्हणण्याचा अजिबात अधिकार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. मी सभागृहामध्ये बोलत असताना ते मांडलं. आता त्या संदर्भामध्ये मी मांडत असताना हाही मुद्दा मांडला की बऱ्याचदा कधीकधी चॅनलवर बातमी दाखवत असताना थोडंसं समज गैरसमज होतात, त्याची शहानिशा करा की विचारा की वस्तुस्थिती काय आहे.
आणि वस्तुस्थिती जर तशी असेल तर नियम कायदे संविधान हे सगळ्यांना सारखं आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुणाला वेगळे ट्रीटमेंट द्यायचं काही कारण नाही। विधिमंडळाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संजय राऊत चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत। राऊतांवरती हक्कभंग आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी दोन्ही सभागृहात गदारोळ केला आणि त्यामुळे विरोधकांची राजकीय कोंडी झाल्याचं चित्र आहे। डुप्लिकेट चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे। खासदार संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे बुधवारी विधिमंडळ अधिवेशनात एकच गदारोळ उडाला। अध्यक्ष महोदय, या मंडळाला चोर मंडळ म्हणायचं, चोर मंडळ म्हणण्याचा अधिकार अजिबात नाही। याच्याबद्दल मी आपल्याकडे हक्कभंगाची सूचना ऑलरेडी मी त्या ठिकाणी दिलेली। सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला। राऊतांच्या या वक्तव्यामुळे ऐन विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय। तसंच सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर कारवाईची मागणी केली आहे। हक्कभंग मांडले लवकर येतले, दखल घेतलेले आणि दखल करून घेतले। कारवाईची काय तुमची अपेक्षा? कारवाई करायची, त्याला अटक करायचं नाही तर समोर आणायचं आणि जे काय नियम आहे त्याप्रमाणे करायचं। चल, अटक करण्याची मागणी तुम्ही करा। हो हो। सत्ताधाऱ्यांनी राऊतांच्या वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान आक्रमक सत्ताधाऱ्यांनी राऊतांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी लावून धरली। या संदर्भात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर राऊतांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला, तर उपमुख्यमंत्र्यांनीही कारवाईचे संकेत दिले। विधानमंडळ अशा प्रकारे अपमान खपवून घेणार नाही, अशा प्रकारे विधानमंडळाचा अवमान हा काय वाटेल ते झालं तरी खपवून घेतला जाणार नाही, हे देखील या ठिकाणी आलं पाहिजे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, काय निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तो आपण घ्या, पण मी वैयक्तिक या ठिकाणी अत्यंत मनापासून अध्यक्ष महोदय याबद्दल नाराजी व्यक्त करतो, या वक्तव्याबद्दल, या वक्तव्याचा निषेध करतो। सत्ताधाऱ्यांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। हक्कभंग समितीकडून संजय राऊतांच्या वक्तव्याची पडताळणी केली जाणार आहे। येत्या 8 मार्चला या विषयीचा निर्णय जाहीर केला जाईल। या प्रकरणी सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सभागृहाच्या तसेच सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांचा विशेष अधिकारांचे संरक्षण करणे ही माझी संविधानिक जबाबदारी आहे। सबब प्रकरणी 2 दिवसात चौकशी करून बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी मी सभागृहास याबाबतचा पुढचा निर्णय जाहीर करीन। राऊतांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विधिमंडळात चांगलीच कोंडी झाली आहे, कारण या प्रकरणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सुद्धा कानावर हात ठेवलेत, त्यामुळे ठाकरेंचा पक्ष आता बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालंय, तर खासदार संजय राऊत आता चांगलेच अडचणीत सापडलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। कसबा पेठ मतदारसंघामधील पोटनिवडणुकीचा निकाल 12 तासांवरती आलेला असताना पोल पंडितांनी वर्तवलेले अंदाज भाजपसाठी अनुकूल नाही आहेत। कसबा पेठ मतदारसंघात भाजपला धक्का बसण्याची शक्यता पोल पंडितांनी वर्तवली आहे। कसबा पेठ मतदारसंघात भाजपच्या हेमंत रासनेंची सीट धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे। तिथे काँग्रेसच्या धंगेकरांचा विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। पोल पंडितांनी रवींद्र धंगेकर हे बाजी मारतील अशी शक्यता वर्तवली आहे। मतदारांनी त्यांच्या नावालाच सर्वाधिक पसंती दिली आहे। पोल पंडितांचा हा दावा खरा निघाल्यास भाजपला हा मोठा धक्का असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीच्या काळामध्ये तळ ठोकून बसलेले होते, तरीही ही जागा भाजपच्या हातून गेल्यास भाजपला मोठा राजकीय धक्का असणार आहे। तर चिंचवड मतदारसंघ भाजप स्वतःकडे राखण्यात यशस्वी ठरेल असा अंदाज आहे। तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचं पारडं जड मानलं जात आहे। तिथे राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीच्या नाना काटेंना बसल्याचा दावा सर्वे करणाऱ्या संस्थांनी केलाय।
तर हा एक्झिट पोल नेमकं काय म्हणतोय त्यावर एक नजर टाकूयात। तर यामध्ये हेमंत रासने भाजपचे, त्यानंतर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि इतर, अशा प्रकारे मतदान कसं मिळू शकतं याचा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। कारण एकूण मतदान त्या ठिकाणी 50.23% इतकं झालेलं आहे, त्यानुसार हेमंत रासनेंना 44.40%, रवींद्र धंगेकरांना 53.23%, तर इतरांना 2.17% इतकं मतं जी आहेत ती मिळालेली असणार आहे। आणि यामध्ये रवींद्र धंगेकर आपली जागा राखण्यामध्ये यशस्वी ठरतील तर रासनेंचा पराभव होईल असं कसबा पेठ संदर्भातला एक्झिट पोल अंदाज वर्तवतोय। त्यानंतर चिंचवडचा देखील एक्झिट पोल आपल्या समोर आहे, त्यानुसार एकूण मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे 50.47%। भाजपच्या अश्विनी जगताप यांना 45-47% मतं मिळतील, नाना काटेंना 31-33% म्हणजेच राष्ट्रवादीला, आणि त्यानंतर अपक्ष राहुल कलाटी यांना 18-20% मतं मिळाली असतील असा अंदाज आहे। आणि त्यानुसार अश्विनी जगताप या चिंचवडच्या एक्झिट पोलनुसार त्या ठिकाणी आपली जागा राखण्यामध्ये यशस्वी ठरतील असा अंदाज या एक्झिट पोलनं वर्तवला आहे। या एक्झिट पोलला काही अर्थ नसतो, हे अंदाज असतात, अंदाज खरेच असतात, कधी खरे येतात कधी चुकीचे ठरतात, त्याच्यामुळं त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आपला अंदाज सांगायला मी ज्योतिषी नाही, त्याच्यामुळं लोकांनी ज्या बाजूला जास्ती मतदान केलं असेल ज्या उमेदवाराला तो निवडून येईल। कांद्या पाठोपाठ आता शेतकऱ्यांना इतर पिकांनी देखील रडवायला सुरुवात केली आहे। वांग्याला अवघा 1 रुपये किलो इतका बाजार भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांना वांग्यावरती रोटावेटर फिरवायला सुरुवात केली आहे। तर सोलापूरच्या बार्शी तालुक्यात तहसील कार्यालयासमोर राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्यांना आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। 512 किलो कांद्यामागं या शेतकऱ्याला अवघ्या 2 रुपयांचा चेक देण्यात आला आणि त्यामुळे तहसील कार्यालयासमोर त्यांनी कांदे घेऊन आंदोलन केलं। तर हिंगोलीमध्ये जवळा बुद्रुक इथल्या 1 एकर शेतीमधील कोथिंबीरीच्या पिकावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरनं नांगर फिरवला, तर कोबीलाही कवडीमोल भाव मिळाल्यामुळे येवल्यामध्ये शेतकऱ्यांना कोबीवर रोटावेटर फिरवलाय। आणि त्यानंतर या क्षणाची मोठी आणि महत्वाची बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची, कारण कारवाई करण्यासाठी गेलेल्या लाखांदूर पोलिसांना कोंबड्यांची झुंज बघण्याचा मोह चांगलाच भोवलाय। या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयी बदली करण्यात आलेली आहे। पोलिसांनी झुंज बघण्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवलेली होती आणि यांची दखल आता भंडारा पोलीस अधीक्षकांनी घेतलेली आणि झुंज बघणाऱ्या त्या तिघा पोलिसांची बदली करण्यात आली आहे। त्यांची चौकशीही होणार असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। काल जे व्हिडिओ व्हायरल झालेला होता ते व्हिडिओची प्राथमिक माहिती आम्ही घेतली, ते जवळपास जुलै 2022 या महिन्याचं आहे। त्यामध्ये आता 3 जे पोलीस कर्मचारी आहे ते त्यामध्ये निष्पन्न होत आहे आणि ते काय करत होते त्यासाठी आम्ही इन्क्वायरी जे SDPO साकोली आहे सुशांत सिंग त्यांना दिलेली आहे आणि त्यांना हेडक्वार्टरमध्ये अटॅच करण्याचा पण आम्ही ऑर्डर आता काढणार आहे, आज काढणार आहे। आणि ते काय त्यामध्ये काय सद्यस्थिती आहे ते त्यावर आम्ही चौकशी करणार आहे। SSC बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना टक्का घसरण्यासाठी कुटुंब नियोजन योजना जबाबदार असल्याचा अजब दावा बोर्डानं केलाय। कारण यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 61,000 विद्यार्थी कमी झाल्याची माहिती बोर्डानं दिली आहे आणि यासाठी बोर्डानं हमदो हमारा 1 या कुटुंब नियोजन योजनेचा दाखला दिलाय। बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी हा अजब दावा केलेला आहे। इतर बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचंही बोर्डानं स्पष्ट केलंय। तर राज्यामध्ये यंदा 15,77,000 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चक्क 61,000 विद्यार्थी संख्या घटल्याची माहिती बोर्डानं दिली आहे। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भारतीय महिला क्रिकेट संघाचे अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौरची महिला प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। मला खात्री आहे की शार्लोट आणि झुलन यांच्या सोबतीनं ती आमच्या MI महिला संघाला त्यांचं सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रात महिलांना आणखी गौरव मिळवून देण्यासाठी प्रेरित करेल अशी प्रतिक्रिया नीता अंबानी यांनी दिली आहे।
तर महाराष्ट्राची खबर बातमध्ये वेळ झालेली, इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.